सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पाहूया तुमच्या आवडीचा सगळ्यात सोपा भाग। आतापर्यंत आपण सहा प्रकरण पाहिलेले आहेत, आता आपण सोडवणार आहोत सातवं, आरशातील प्रतिमा। अत्यंत सोपं असं हे प्रकरण आहे, सातवं प्रकरण आरशातील प्रतिमा। आता हा सर्व भाग स्वयं अध्ययनासाठी आहे, त्यामुळं तुम्हाला हे सर्व सूचना, हे सर्व मुद्दे हे तुम्हाला स्वतः वाचायचे। वेळोवेळी व्हिडिओला पॉज करत चला आणि पूर्ण भाग व्यवस्थित वाचून नमुना प्रश्न सोडवा। नमुना प्रश्न सोडवत असताना स्पष्टीकरण सुद्धा वाचा। बघा, असं हे जे चिन्ह असते आणि तिकडं रेषा असते, त्या असतात आरशातल्या प्रतिमांसाठी। म्हणजे ही जी प्रश्नाकृती आहे, ह्याच्यातली आरशातली प्रतिमा तुम्हाला शोधायची आहे। बघा, आता बघा, आम्ही तर तुम्हाला शिकवणार आहोतच, पण तुम्हाला सुरुवातीला सेल्फ स्टडी करायची आहे, व्यवस्थित पाहायचे, समजून घ्यायचे, वाचायचे। वाचा हा प्रश्न, वाचा स्पष्टीकरण, समजलं? बघा दुसरा प्रश्न, समजून घ्या स्पष्टीकरण। पहा तिसरा प्रश्न, बघा स्पष्टीकरण। पहा चौथा प्रश्न, समजलं? पहा पाचवा प्रश्न, समजला? सहावा प्रश्न, पाहिलं? आता आपण सोडवणार आहोत स्वाध्याय। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं काय येईल, काय येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर? पर्याय शोधायचा आहे तुम्हाला, इथून पुढचे सगळे प्रश्न तुम्हाला शोधायचे। मी तुमचं उत्तर चुकलं का बरोबर आहे ते समजावून सांगणार नाही, पण उत्तर कोणतं आहे ते सांगेल। तुम्ही व्यवस्थित पहा आणि काही अडचणी असतील तर लिहून ठेवा, पुढील भागामध्ये आम्ही त्याचं स्पष्टीकरणासह मार्गदर्शन करू। त्यापूर्वी तुम्ही स्वयं अध्ययन करणं अत्यावश्यक आहे। याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी। सांगा दुसऱ्याचं उत्तर, बरोबर आहे पर्याय सी। सांगा तिसऱ्याचं उत्तर, पर्याय ए। चौथ्याचं उत्तर, पर्याय डी। वाचा पाचवा प्रश्न, पाचव्याचं पण उत्तर पर्याय डी। सोडवा सहावा प्रश्न, सहाव्याचं उत्तर पर्याय बी।
आला सातवा. सातव्याचं उत्तर पर्याय बी. सापडलं आठव्याचं उत्तर पर्याय बी. काय येईल नवव्याचं उत्तर पर्याय डी. बघा दहाव्याचं उत्तर पर्याय सी. अकराव्याचं उत्तर पर्याय डी. पहा बारावा प्रश्न. उत्तर आहे पर्याय सी. सांगा तेराव्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय डी. चौदाव्याचं पर्याय सी. पंधराव्याचं पर्याय डी. सोळाव्याचं पर्याय ए. सतराव्या प्रश्नाचं पर्याय सी. बघा येतंय का अठरावं. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. पर्याय ए. एकोणीसाव्याचं पर्याय सी. विसावा प्रश्न पर्याय बी. एकवीसावा प्रश्न पर्याय बी. बावीसावा प्रश्न पर्याय बी. तेवीसावा प्रश्न पर्याय डी. चोवीसावा प्रश्न उत्तर आहे पर्याय बी. पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय बी. सव्वीसाव्याचं उत्तर पर्याय बी. सत्तावीसाव्याचं उत्तर पर्याय सी. अठ्ठावीसचं उत्तर पर्याय डी. एकोणतीसचं उत्तर पर्याय सी.
36वी कोणती आरशातली प्रतिमा आहे? पर्याय डी. एकतीसाव्य पर्याय बी. बत्तीसाव पर्याय बी. तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए. चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी. पुढचा प्रश्न 35वा पर्याय सी. वाचा एकाग्रतेनं 36वा. तर पर्याय ए. बघा 37वा त्याचं उत्तर काय येईल? पर्याय ए. 38वं पर्याय डी. 39वा पर्याय डी. 40वा पर्याय डी. 41वा पर्याय सी. 42वा प्रश्न पर्याय बी. 43वा प्रश्न पर्याय सी. 16वा पटकन 44वा उत्तर आहे पर्याय डी. 45वा पर्याय ए. 46वा पर्याय ए. 47वा पर्याय सी. 48वा पर्याय सी. 49वा पर्याय बी. 50वा पर्याय बी. 51वा पर्याय डी. 52वा पर्याय ए. 53वा पर्याय डी.
54वा पर्याय सी, पंचावन्नावा पर्याय डी, छप्पनवा पर्याय बी, सत्तावन्नवा पर्याय ए, पहा अठावन्नवा पर्याय डी, एकोणसाठवा पर्याय ए, आणि शेवटचा प्रश्न 60वा काय उत्तर येईल त्याचं, पर्याय सी। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रतिबिंब शोधलं, प्रश्नाकृतीचं उत्तराकृती म्हणजेच काय प्रतिबिंब आपल्याला शोधायचं होतं, हे स्वयं अध्ययनाने तुम्ही सोडवले, कुठंही उत्तरावर आम्ही टिक केलेलं नाही आहे। यामुळं काय होतं की तुमचा पुन्हा ज्यावेळेस रिव्हिजन हा भाग तुम्ही करताल त्यावेळेस तुमचं लक्ष उत्तराकडे जाणार नाही, तुम्ही प्रत्येक वेळेला ह्याचं उत्तर काय असेल हे विचार करताल। पुस्तकावरती खुणा केल्यामुळं होतं काय की तुमचं लक्ष डायरेक्ट उत्तराकडे जातं आणि त्यामुळं तुमचं विचार किंवा सराव म्हणावा तसा होत नाही। म्हणून पुस्तकावर बिलकुलही उत्तराच्या खुणा करू नका। हा भाग नक्कीच तुम्हाला समजला असेल, तुम्ही छानपैकी स्वयं अध्ययन केलं असेल अशी आशा आहे। हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। भेटूया याच्या स्पष्टीकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।